नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी माझ्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जसे की आपणास माहितीच आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल ड्राईव्हबद्दल माहिती घेतलेली आहे, जो सर्टिफिकेट कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी आणि विशेषतः टी वाय, बी ए, बी कॉम, बी एस सी, बी बी एस सी ए, बी बी ए, बी ओक, बिलीब या वर्गामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण राबवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगणार आहे की अशा प्रकारच्या स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत जे काही आपण सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन देणार आहोत, ते ॲडमिशन तुम्ही कसं घ्याल, कुठं जाऊन, कुठल्या वेबसाईटला जाऊन, महाविद्यालयाच्या कुठल्या लिंकला जाऊन, टॅबला जाऊन तुम्हाला ते ॲडमिशन घेता येईल, या संदर्भात मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की या व्हिडिओमध्ये ज्या काही मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतो आहे, ज्या की जे कोणती मी तुम्हाला प्रोसिजर सांगतो आहे, ती प्रोसिजर फॉलो करून तुम्ही तुमच्या सर्टिफिकेट कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सर्वजण या चॅनलमध्ये नवीन असाल, जे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्स, तर या माध्यमातून मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपणापर्यंत पोहोचवत असतो. माझी सर्वांना विनंती आहे की माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तसेच जो बेल आयकॉन दिसतो आहे तोसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. सर्व विद्यार्थी मित्रांना माझी आणखी एक विनंती आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर जास्त वेळ न घेता आपण बघूयात कशाप्रकारे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. मी म्हटल्याप्रमाणे हा जो सर्टिफिकेट कोर्सेसचा स्पेशल ॲडमिशन ड्राईव्ह आहे, तो टी वाय, बी ए, बी कॉम, बी एस सी आणि बी एस सी कम्प्युटर सायन्स, बी बी ए, बी बी एस सी ए, बिलीब आणि बी ओकच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला जाणार आहे. या ड्राईव्हच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट झालेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना त्यांचे सर्टिफिकेट कोर्सेस करण्यासाठीची ही शेवटची संधी असणार आहे. तर सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे, हा जो व्हिडिओ मी आपल्यासाठी शेअर करत आहे तो शेवटपर्यंत बघा, आणि या सर्टिफिकेट कोर्सेससाठी जी काही प्रोसिजर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं ॲडमिशन घ्या आणि तुमचे सर्टिफिकेट कोर्सेस कंप्लीट करा. तर बघूयात आपण काय करायचं आहे. सर्टिफिकेट कोर्सेसचं ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जावं लागणार आहे ते आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटला, आणि महाविद्यालयाच्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला तिथं जाऊन ॲडमिशन घेता येईल. तर सुरुवातीला गुगल सर्च इंजिनला टाका टी सी कॉलेज बारामती, आणि ज्यावेळेस तुम्ही टी सी कॉलेज बारामती असं टाईप कराल त्यावेळेस, आणि ज्यावेळेस तुम्ही तिथे एंटर कराल त्यावेळेस तुम्हाला पहिलीच लिंक दिसेल, ज्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही महाविद्यालयाच्या या लिंकवरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही खाली स्क्रोल डाऊन करून खाली याल त्यावेळेस एक ऑप्शन दिसेल, तो ऑप्शन म्हणजे वरतून दुसरा नंबरचा ऑप्शन ऑनलाईन पेमेंट. ऑनलाईन पेमेंटवरती क्लिक करा. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पेमेंटवरती क्लिक कराल त्यावेळेस अशा प्रकारची विंडो तिथे ओपन होईल. याच्यामध्ये ऑनलाईन पेमेंटच्या अंडर तीन टॅब्स तुम्हाला दिसतील, पे फीज थ्रू चलन नंबर, पे फीज फॉर अदर कोर्सेस अँड पे फीज फॉर सर्टिफिकेट कोर्सेस. तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस सर्टिफिकेट कोर्स ॲडमिशनचा फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे, आपण माहिती भरून बघूयात, तिन्ही कोर्सेसची माहिती करून बघूयात, भरून बघूयात. तर ज्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला तुमचा क्लास सिलेक्ट करायचा आहे, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही टी वाय बी कॉमचे असाल तर टी वाय बी कॉम इथं टी वाय बी कॉम लिहा. त्यानंतर जर तुम्ही त्यानंतर तुम्हाला टी वाय बी कॉम अंतर्गत जे काही सर्टिफिकेट कोर्सेस आहेत त्याची लिस्ट येईल, साधारणपणे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 2, 8 सर्टिफिकेट कोर्सेसची नावं तुम्हाला तिथे दिसत आहेत. तर या 8 सर्टिफिकेट कोर्सेसपैकी तुम्हाला जे काय आवश्यक कोर्सेस आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत. पण जर तुमचे 6 कोर्सेसपैकी 6ही कोर्सेस बाकी असतील तर तुम्हाला 1 बाय 1 कोर्सेस सिलेक्ट करायचे. फॉर एक्झाम्पल तुमचा बेसिक इंग्लिश ग्रामर घ्यायचं आहे, बेसिक इंग्लिश ग्रामर घ्या, फी आपोआप येते 2000 रुपये. त्यानंतर तुमचं पी आर एन नंबर टाका, रोल नंबर टाका, सरनेम टाका, फर्स्ट नेम टाका, मिडल नेम टाका, मोबाईल नंबर टाका आणि ईमेल आय डीसुद्धा एंटर करा. ज्यावेळेस हे सर्व गोष्ट कराल त्यावेळेस तुमचं सबमिट आणि प्रोसिड केल्यानंतर तुमचं चलन जनरेट होईल आणि ते चलनचे अमाऊंट पे केले की तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल.
जर तुमचे 6 कोर्सेस राहिलेले असतील तर तुम्हाला ही प्रोसेस 6 वेळा करावी लागेल. जर तुमचे 5 कोर्सेस राहिले असतील तर तुम्हाला ही प्रोसेस 5 वेळा करावी लागेल. जर तुमचा 1 सर्टिफिकेट कोर्स राहिला असेल तर तुम्हाला ही प्रोसेस 1 वेळा करावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं बी कॉमबद्दल. आपण आता बी एबद्दल बघूयात. समजा मी जर समजा बी एस सीबद्दल बघूयात. समजा मी जर टी वाय बी एस सीला असेल तर टी वाय बी एस सीचा क्लास मला तिथे लिहायचा टी वाय बी एस सी. त्यानंतर टी वाय बी एस सीसाठी हे 4 सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. या 4 सर्टिफिकेट कोर्सेसमधून तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स क्लिक करायचा आहे. पहिला आपण बघूयात गार्डनिंग अँड लँडस्केपिंगचा. तिथं गार्डनिंग अँड लँडस्केपिंगचा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर आपोआप फी येते. त्यानंतर सेम प्रोसेस, पी आर एन नंबर, रोल नंबर, सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, अशी ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सबमिट आणि प्रोसीड कराल त्यावेळेस आपोआप तुमचे चलन जनरेट होईल. आणि चलनची फी जनरेट केली की तुमचं ॲडमिशन कम्प्लीट होईल. इथंसुद्धा जेवढे तुमचे सर्टिफिकेट कोर्सेस बाकी आहेत तेवढ्या वेळाला तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल. तर समजा तुमचे 3 सर्टिफिकेट कोर्सेस कम्प्लीट झालेले नसतील तर तुम्हाला 3 वेळा ही प्रोसेस करावी लागेल. प्रत्येक कोर्सला तुम्हाला सेपरेट ॲडमिशन घ्यायचं आहे. एकाच प्रोसेसमध्ये किंवा एकाच स्टेपमध्ये तुमचे 6 च्या 6 किंवा 5 च्या 5, 4 च्या 4, 3 च्या 3 सर्टिफिकेट कोर्स तुमचे जे काय राहिलेले आहेत त्याला ॲडमिशन घेता येत नाही. एकच प्रोसेस तुम्हाला जर 4 सर्टिफिकेट कोर्सेस राहिले असतील तर 4 वेळा रिपीट करावी लागेल. त्याचप्रमाणे आपण बी एचं बघूयात. आता इथं बी एसुद्धा येतं आहे. तर बी एची लिस्ट इथं डिस्प्ले होईल. ही जी बी एची लिस्ट आहे ती अशा प्रकारची आहे. बी एसाठी हे 6 सर्टिफिकेट कोर्स देण्यात आलेले आहेत आणि या सर्टिफिकेट कोर्सेसमधूनच तुम्हाला 1 सर्टिफिकेट कोर्स निवडायचा आहे. तुमचे जे काही सर्टिफिकेट कोर्सेस बाकी आहेत, केलेले नाही आहेत तुमचे, ते इथे तुम्हाला द्यावे लागतील. ज्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट कोर्सची निवड कराल त्यावेळेस तुमची फी ॲटोमॅटिक जनरेट होईल. त्यानंतर तुमचा पी आर एन नंबर, रोल नंबर, सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, मोबाईल नंबर, ईमेल आय डी हे सर्व एंटर करून झाल्यानंतर सबमिट आणि प्रोसीड ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुमचं चलन जनरेट होईल आणि त्या चलनच्या माध्यमातून तुम्ही फी भराल आणि तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल. तुमचे जे काही सर्टिफिकेट कोर्सेस कम्प्लीट व्हायचे राहिलेले आहेत तेवढ्या वेळा तुम्हाला इथं ती प्रोसेस करावी लागेल. जर समजा तुम्हाला 5 सर्टिफिकेट कोर्सेस करणं आवश्यक आहे आणि जर तुमचे 5ही सर्टिफिकेट कोर्सेस कम्प्लीट झालेले नसतील, त्याच्यापैकी एकही नसतील, तर तुम्हाला 5 वेळा हा फॉर्म भरावा लागेल. तुमचे जेवढे सर्टिफिकेट कोर्सेस राहिलेले आहेत तेवढे तुम्हाला तेवढ्या वेळा हा फॉर्म भरावा लागेल. सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी हे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आपणास एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन घेण्याची आणि सर्टिफिकेट कोर्स करण्याची ही शेवटची संधी आहे जी आपल्यासाठी आम्ही खास उपलब्ध करून दिलेली आहे. तर सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे, या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही ॲडमिशन घ्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचे काय जे काय सर्टिफिकेट कोर्स होणं बाकी आहे, कम्प्लीट करणं बाकी आहे, ते सर्व सर्टिफिकेट कोर्सेस तुम्ही कम्प्लीट करा, जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. तर मला वाटतं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी जी काय आपणास सर्टिफिकेट कोर्सेसला ॲडमिशन कसं घ्यावं या संदर्भात जी काय माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल. तर तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा, जेणेकरून त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर या व्हिडिओमध्ये जी काय माहिती दिली तुम्हाला ती नक्की आवडली असेल, त्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.